डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांच्या प्रेरणेने सुरू झालेली निर्माण ही जी चळवळ आहे ती आता महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात फोफावते आहे. अनेक तरुण आणि तरुणी या निर्माण चळवळीमध्ये मनापासून सहभागी होत आहेत आणि आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण करण्याचा खूप मनापासून प्रयत्न करत आहे. आपल्या जीवनाचा अर्थपूर्ण शोध कसा घ्यावा याची एक अभिनव शिक्षण पद्धती ही डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांच्या प्रेरणेने गेली काही वर्ष विकसित होते आहे आणि आपल्यासारखे जे युवा आहेत यांनी या चळवळीमध्ये भाग घेऊन या शिक्षण पद्धतीमधून स्वतःला घडवणं आणि समाजाला घडवणं ही प्रक्रिया सुरू होऊ शकते. आज जगामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जे आघाडीचे संशोधक आहेत, विचारवंत आहेत, तत्वज्ञ आहेत, ते काय विचार करत आहेत, ते अशा निष्कर्षाप्रत येऊन पोचलेत की आपण पूर्वी जो मनामध्ये प्रश्न आणत होतो शिक्षण घेत असताना की मला काय व्हायचं आहे, मी कोण होणार आहे, मला वकील व्हायचंय, मला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, आर्किटेक्ट व्हायचंय, कलावंत व्हायचंय वगैरे वगैरे, तर असे रोल्स आपल्या डोळ्यासमोर येत असत. मी कोण होणार? सबंध जगातली परिस्थिती इतकी वेगाने बदलत गेली की आज माझं करिअर ठरवताना हा प्रश्न गैरलागू झाला आहे. मला आज प्रश्न काय विचारायचा आहे, तर मी मानवतेसाठी काय करणार आहे. एका लहान मुलाने उत्तर दिलं की मला या पृथ्वीवरची सगळी हवा शुद्ध करायची आहे. बस तोच त्याचा झाला अभ्यासक्रम आणि तेच त्याचं झालं करिअर. म्हणजे याच्या पुढे आपण अशा एका गोष्टीचा ध्यास घेण्याची गरज आहे की मी मानवतेला काय देऊ शकतो आणि त्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. डॉक्टर अभय बंग नेहमी असं म्हणतात की भारत ही समस्यांची भूमी आहे आणि म्हणूनच ती संशोधनाची पण भूमी आहे. त्याच्यामुळे आपल्या पावलोमंटी समस्या आपल्याला दिसत जातात, त्याच्यातली एक समस्या उचलून जर मी ती सोडवणार आहे असं ठरवलं आणि तिचा ध्यास घेतला तर तोच माझा शिक्षण क्रम आहे, तेच माझं करिअर आहे आणि मग सगळं जग तुम्हाला मदत करायला तुमच्या पाठीशी उभं राहतं. संघर्ष अटळ असतो पण संवाद साधून सहकार्य मिळवून तो प्रश्न दिसायला लावणं ह्याला आता करिअर असं म्हणतात. आणि मला असं वाटतं की ह्या नव्या प्रकारचे जे करिअर असेल आता, की मी वकील होऊन तरी काय करणार आहे, मी डॉक्टर होऊन तरी काय करणार आहे, तर काहीतरी विशिष्ट अशा झापडबंद अशा व्यवस्थेमध्ये काहीतरी काम करणार आणि एवढे डॉक्टर्स असून, एवढे इंजिनियर्स असून, एवढे शास्त्रज्ञ असून, एवढे आर्किटेक्ट्स असून, एवढे अर्बन प्लॅनर्स असून, प्रश्नचिन्ह कसं आहे, मग असं का झालंय? याचं कारण खऱ्या प्रश्नांना भिडणारे असे सर्जनशील, कृतिशील असे विचारवंत आपण निर्माण करू शकलेलो नाही. आणि अशा लोकांचं एक नेटवर्क निर्माणमधून उभं राहू शकतं आणि आपल्या देशाचं जगाचं चित्र आपण बदलू शकतो. मला असं वाटतं की ह्या भूमिकेतून तुम्ही निर्माणकडे बघावं आणि आपल्या जीवनाचा एक अर्थपूर्ण शोध घेण्यासाठी आणि आपलं जीवन सार्थक व्हावं यासाठी हा निश्चय करून आपण त्याच्यात सामील व्हावं. धन्यवाद.